रक्ताचा थेंब आणि थेंब या मातीमध्ये पडला तेव्हा हे स्वराज्य निर्माण झालं। लाखो मावळ्यांनी प्राणांची आहुती वाहिली तेव्हा हे हिंदवी स्वराज्य उभा राहिला। उगाच नव्हे या मातीमध्ये या धरतीमध्ये परिवारपणाला लावून एक एक मावळा लढला तेव्हा 32 मणांचं सोनेरी सिंहासन रायगडावरती उभारलं। परत एकदा सांगेन, दारू पिऊन मावा खाऊन गुटखा खाऊन गटारीत लोळून हे हिंदवी स्वराज्य उभा राहिलेलं नाही। राज्य निर्माण करण्यासाठी प्राणपणाला लावावा लागला तेव्हा हे स्वराज्य निर्माण झालं। आज ही आमची तरुणाई आहे ना, या तरुणाला सांगावं लागत नाही। शिवाजी महाराज म्हणते काय, आमच्या मातीतल्या लहान मुलाला सांगावं लागत नाही छत्रपती म्हणजे काय। हे मावळे, हे मावळे, हे शिवभक्त, आमचा मावळा कुठेही झुकत नाही, कुठेही वाकत नाही, अरे मोडेन पण वाकणार नाही, हे जात आहे आमच्या मावळ्यांची। हा मावळा कुणा पुढे वाकत नाही, हा मावळा कुणा पुढे झुकत नाही, हा मावळा फक्त एकाच ठिकाणी झुकतो, एकाच ठिकाणी वाकतो। कुठे? अरे चंद्रकोर शोभते मावळ्यांच्या माथ्यावर, अरे चंद्रकोर शोभते मावळ्यांच्या माथ्यावर, अरे शिव भक्तांचे मस्तक झुकते फक्त आणि फक्त शिवरायांच्या चरणावर, शिवरायांच्या चरणावर, शिवरायांच्या। माझं राज जन्माला आलं, सह्याद्रीचा सिंह जन्मला, सह्याद्रीचा सिंह जन्मला, आई जिजाऊ पोटे, अरे हर हर महादेव घुमली गर्जना गडा किल्ल्यांच्या अवते। या सह्याद्रीच्या रांगा आमच्या मातीतले गड किल्ले, या रायगडावर उभा असलेली रायगडाची राजधानी, ही राजधानी आम्हाला सांगते राज काय होतं। या मातीमध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक माणसानं एकदा तरी रायगड बघावा, या मातीमध्ये जन्माला आलेल्या मावळ्यानं एकदा तरी रायगडावर जाऊन माझ्या राजांचं सिंहासन बघावं। अभिमान वाटतो तुमच्या गावाचा, अभिमान वाटतो तुम्हा सर्वांचा। जसं माझं गाव पंढरपूर, आणि मी गर्वानं सांगावं की आम्ही पंढरपूरचे, जिथं सगळ्या देवाचा देव राहतो, जिथे ब्रह्मांड नायक राहतो, त्या देवाच्या गावातले आम्ही। हे सांगताना जसं आम्हाला अभिमान वाटावा, तसं तुमच्या सारखी लोक जर बाहेर गावी गेली आणि तुम्हाला कुणी विचारलं काय हो कुठल्या गावचे, तर तुम्ही लोक अभिमानानं सांगता अरे आम्ही रायगडाचे। हा अभिमान, इथं जन्माला येण्यासाठी सुद्धा भाग्य लागत, भाग्य लागत, कोणाचंही काम नाही। या मातीमध्ये, अरे ज्या मातीमध्ये, ज्या परिसरामध्ये माझ्या राजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आहे, या राजांच्या मातीमध्ये जन्मा येण्यासाठी भाग्य लागतं। अरे पवित्र ते कुळ पावन तो देश, अर्थ ते हरीचे दास जन्म घेतील।